कशी असेल पंजाची चाल, कमळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दन काळ, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिरी, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा। पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम। शिर्डी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यापासून SP24 तास रणसंग्राम 2016 हा विशेष आणि अनोखा कार्यक्रम घेऊन आले। शिर्डीकरांनी भरभरून त्याला साथही दिली, प्रेमही मिळाले। हा कार्यक्रम करत असताना आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात। निवडणुका लागल्या आहेत, निवडणुका लागल्या असताना उमेदवार प्रचार करतायत, कोणाचा कसा प्रचार चालला आहे, त्या मतदार राजा त्यांना कशा पद्धतीने साथ देतोय, कौन देतोय, हे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वार्ड क्रमांक 17 मध्ये। वार्ड क्रमांक 17 हा सर्वसाधारण महिला आहे। या ठिकाणी गोंदकर राजेंद्र यांच्या सौभाग्यवती म्हणजेच वंदना राजेंद्र गोंदकर ह्या कमळाचं चिन्ह घेऊन मतदारांसमोर आलेल्या आहेत। आज आपण त्यांच्या प्रचार फेरीमध्ये आलो आहोत। मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। सर्वत्र कमळ आणि कमळ आणि कमळच दिसतंय। नेमकं या कमळामागचं गूढ काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। स्वतः उमेदवार महिला आहेत, अनेक ठिकाणी गेलो आपण, त्या ठिकाणी महिला ज्या आहेत उमेदवार आहे मात्र त्या दिसून आल्या नाही। या ठिकाणी मात्र महिला सक्षम आहेत असंच यावरून म्हणावं लागेल, कारण की महिला मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। या ठिकाणच्या ज्या उमेदवार आहे वंदना राजेंद्र गोंदकर यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर एक राजकीय वारसा त्यांना, म्हणजे जन्मापासूनच त्यांना एक राजकीय वारसा लागलेला आहे। कोपरगाव येथील त्या आहेत, माहेर कोपरगावचा आहे, सासर शिर्डीचा आहे, असा हा त्यांचा कोपरगाव ते शिर्डीचा प्रवास आहे। ताई मला प्रथम तर हे सांगा की तुमचा, तुम्हाला जो राजकीय वारसा मिळाला आहे तो नेमकं काय आहे, म्हणजे तुमचं माहेर जे आहे कोपरगावचं राजकीय वारसा काय आहे तुमचा? सगळ्यांना धरून चालणे, भेदभाव न करणे, आणि सासर पण असायचे, सासू सासरे पण चांगले, सगळ्यांना धरून चालणारे, समजून सांगणारे, आणि मिस्टर पण गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारे। तर जे आजपर्यंत संस्थांमध्ये कोणासाठी असे उपोषण झाले हे झाले, तर माझे मिस्टर स्वतः 8 दिवस उपाशी बसून कर्मचाऱ्यांबरोबर होते, आणि आज पण वाड्यात उभं राहण्याचं म्हणजे माझा स्वतः वैयक्तिक निर्णय नव्हता, तर महिलांनी खूप मला असं प्रतिसाद दिला का नाही वहिनी तुम्ही उभंच राहायचं, तर कशासाठी बा मी दुसरा उमेदवार देते तुम्हाला, मी स्वतः सांगत होते, पण महिलांनी असं नाहीच बा मला तुम्हीच पाहिजे वहिनी, का पाहिजे तर स्वतः तुम्ही प्रश्न सोडवणार आमचे, त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे मला, आणि मी वैयक्तिक स्वतः प्रत्येक मतदान माझ्या प्रत्येक म्हणजे जो मतदान करणार मला त्या व्यक्तीला मी भेटले, विचारपूस केली काय अडचण तुमची, तुम्हाला काय नाही आहे, नळ नाही आहे, पाणी नाही, लाईट नाही आहे, प्रत्येक समस्या विचारल्या, तर प्रत्येकांचं सांगणं आलं असं का तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार, आणि मोदी सरकार भरपूर काही करत आहे, तर सरकार पण आणि आमचं जो घर आहे, माझे दीर आहे, जावा आहेत, नंदा आहेत, सगळं घर हे प्रश्न, आमचं घर प्रत्येक गोरगरिबाचे प्रश्न आजपर्यंत सोडवत आलेले आहे, तर त्यामागे मला घराचा खूप आधार आहे, मी उभा राहणे मागे पण, आणि गोरगरिबांचा पण खूप आधार आहे। म्हणजे आता ज्या उमेदवार आहेत वंदनाताई गोंदकर यांनी जे सांगितलं की त्यांचं घर म्हणजे सासर जे आहे गोरगरिबांचे प्रश्न सोडवणार, यात प्रामुख्याने एक गोष्ट सांगावीशी वाटते, कधी कुणालाही ब्र शब्द म्हणून न म्हणणारं जर कोणाचं घर असेल तर ते आहे भाऊसाहेब गोंदकर म्हणजेच राऊसाहेब गोंदकर यांचं जे घर म्हटलं तर कोणाला ब्र शब्द म्हणूनही कधी म्हणणार नाही, त्या घराच्या त्या सुनबाई आहेत। मला एक सांगा की आत्ता आपण प्रचार करत आहात, पूर्ण वॉर्डमध्ये फिरत आहात, तर किती प्रमाणात तुम्ही मतदारांसोबत आतापर्यंत गेलेले आहात? भरपूर ठिकाणी पूर्ण वार्डमध्ये प्रत्येक मतदाराला मी अर्धा अर्धा तास दिलेला आहे, प्रत्येकाशी बोलून संवाद साधलेला आहे, प्रत्येकाची अडचणी विचारलेला आहे, म्हणजे मी असा वैयक्तिक वेळ त्यांना देते का तुमच्या अडचणी मी समजून घेते, आणि त्यांचा मला प्रतिसाद आहे वहिनी तुम्ही उभं राहा आमच्यासाठी आणि आम्ही तुम्हाला निवडूनच देऊ, हे स्वतः वैयक्तिक त्यांचं मला सांगणं आहे सगळ्यांचं।
म्हणजे अजून तुम्हाला काय वाटतं की तुमचा हा जो वार्ड आहे वार्ड क्रमांक 17 सर्वसाधारण महिला आहे या ठिकाणी, तर तुम्हाला असं काय वाटतं की या ठिकाणी अजून कोणते कोणते प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत ते सोडवायला हवेत असं काय वाटतं? पाणी नाही आहे, आता काही एरियात फिरले मी तर पाणी टँकर नाही आज सुद्धा, आणि लाईट नाही गरिबांच्या घरात, मुलं अभ्यास करता दिवस फक्त दिवा लावून थोड्या होईन, रात्रीच्या टायमात नाहीच दिवसाचा अभ्यास करता, असा काही एरिया आहे, तर त्यांच्या अडचणी सोडवण्याचा माझं सर्वात महत्वाचं काम आहे असं मला वाटतं। म्हणजे वंदनाताई गोंदकर यांना जरी राजकीय वारसा लाभलेला असला मात्र त्यांचं बोलणं हे राजकीय नाहीये, हे समाजकारण म्हणावे लागेल। जे काही करायचं ते मनापासून करायचं, राजकारण निवडणुका प्रचार हे होतच राहणार, मात्र आपल्याला जे करायचं ते तळमळी ना करायचं हे त्यांच्या बोलण्यातून प्रामुख्याने जाणवतं। तरी अजून एक प्रश्न आहे की नगरसेविका होतात, नगराध्यक्ष होतात, कुणी अजून मोठ्या पदावर जातं, मात्र काम जे आहे ते काम त्यांचे पतिराज पाहतात, मग महिलांसाठी फक्त महिलांच्या नावावरती त्या ठिकाणी उमेदवारी मिळवायची, महिलांच्या नावावरती निवडून यायचं आणि काम मात्र पुरुषांनी बघायचं, हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कारण की तुम्ही एक महिला आहात, महिला म्हणून तुम्ही आता या ठिकाणी निवडणूक लढवत आहात, मग तुम्ही पतिराज बघणार काय आहे नेमकं हे? नाही, काम बघण्यासाठी म्हणजे वार्डनीच असा उमेदवार द्यावा निवडून, का सक्षम महिला एक काम बघणार वार्डच, का स्वतः महिलेशी संवाद साधून स्वतःची वैयक्तिक काय आहे अडचणी त्या बोलू शकता, सांगू शकता। आणि मी प्रचार फेरीत पण हेच सांगितलं, तुम्ही उमेदवार निवडताना 5 वर्षासाठी निवडू नका, जो आयुष्यभर कामात पडेल असा उमेदवार निवडा, सत्तेसाठी उमेदवार निवडू नका, तर समाजासाठी उमेदवार निवडा, समाजाची खूप गरज आहे, सत्ता म्हणून उमेदवार निवडायचं नाही कोणीच। अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, सत्ता म्हणून उमेदवार निवडू नका तर समाजासाठी निवडा, भविष्यासाठी निवडा, आणि उमेदवार निवडताना फार काळजी घ्या, आपण ज्यांना निवडून देतोय ते खरंच आपले उपयोगी पडेल का, खरंच आपले भविष्यात कामं करतील का, हे फार महत्वाचा विषय। कारण की आपण जी निवडणूक करतो, मतदान करतो, मतदान करताना आपल्याला 1 सेकंदाचा साधारण कालावधी लागतो, 1 ते 2 सेकंद, मात्र त्याचे जे परिणाम असतात, पडसाद असतात, ते 5 वर्षासाठी असतात। मीही एक मतदार आहे, मी ज्यावेळेस मतदान करायला जाईन मी विचार करणार आहे की मी कोणाला मतदान करायचं, काय करायचं, माझं कोण काम करेल, कोण त्या व्यक्त्या माझा जो उमेदवार आहे तो किती त्यासाठी लायबल आहे, तो करू शकेल का। मीही या पद्धतीनं उमेदवार निवडून देणार आहे। अजून एक प्रश्न आहे ताई, फार गांभीर्याचा प्रश्न आहे बघा, की आपल्यासमोर एक सर्वसाधारण महिला उभी आहे, कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे, तुम्हाला वाटतं का तुम्ही जो प्रचार करताय तो त्यांना नक्की मात देईल? नाही, मी वैयक्तिक कोणाविषयी काही बोलू इच्छित नाही, मी स्वतः प्रचार करते आणि मी समाजासाठी प्रचार करते, मला वैयक्तिक असं कोणाला काही बोलायचं नाही किंवा सांगायचं नाही, का जो उमेदवार जनता निवडील तो फक्त समाजासाठी निवडावा, सत्तेसाठी निवडू नये, आजपर्यंत सत्तेने येऊन शिर्डीत काय केलेलं आहे, फक्त सत्ता येण्यासाठी 2 दिवस आधी सगळा बाजार फिरवता, सत्ता आणता आणि नंतर मतदारांच्या दारात कोणीही फिरकत नाही कशासाठी, तर अशी सत्ता आणू नये, उमेदवारांनीच अशा सत्तेकडून उभं राहत आणि विचार करावा, अशी आग्रहाची विनंती उमेदवारांना सुद्धा, का कोणताही फसू नये व्यक्ती, तर व्यवस्थित मतदान मागावा आणि काम करावं, 5 वर्ष नाही 50 वर्ष, आम्ही तर सांगितलंय आयुष्यभरासाठी नगरपालिकेची कामं देऊ, फक्त सत्ता बीजेपी आणून द्या सगळ्यांनी, सत्ता आहे ती बीजेपी शिवसेनेकडे द्या, सर्वांची कामं करू, हेही त्यांनी सांगितलं। आणि खास करून मी त्यांना प्रश्न विचारला होता, मात्र अतिशय सुंदर असं त्यांनी उत्तर दिलं, टीका टिप्पणी नको, काय करायचं आहे ते उमेदवारांसाठी करायचं आहे, काय करायचं आहे ते मतदारांसाठी करायचं आहे, मतदार राजांसाठी करायचं आहे, कारण की त्यांचा कौल घेऊन आपण त्या सत्तेवर बसणार आहोत। टीका टिप्पणी करणं आणि लोकांना हसवणं, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी ही निवडणूक नाही आहे, म्हणजे मतदारांचा उपयोग टीका टिप्पणी करून आणि एक विनोदी भाष्य करून त्यांना हसवून एक गंमत म्हणून नाही आहे, तर 5 वर्षाचं ते बलिदान आहे, त्याचा हा विषय आहे। तरी अजून एक प्रश्न आहे, तुम्ही आता मी तुमची प्रचार फेरी बघितली तर खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आपल्यासोबत आहेत, तर अनेक ठिकाणी असं होतं की काहीतरी सांगितलं जातं, खाऊ घालतो, पिऊ घालतो, जीव घालतो, आणि मग मतदारांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल असं बोलवलं जातं, काय आपल्या फेरीत पण असं काही आहे का? आमच्या फेरीत असं कोणीही नाहीये आणि आमचे कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून आमच्यासाठी काम करणारे, ते जेवण सुद्धा मागणार नाही, दिवसभर उपाशी फिरतील असे कार्यकर्ते आम्हाला लाभलेले,
आमचं ते खूप मेहरबानी देवाची का सगळ्यांनी आम्हाला साथ देऊन पुढे आणलेले आजपर्यंत. कार्यकर्त्यांचे मी खूप आभार मानते या विषयात. म्हणजे अंगावर शहारे आणणारा विषय खरं सांगतो की कार्यकर्त्याच्या जोरावर एक नेता होत असतो. कार्यकर्ता मधला व्यक्तीच नेता होतो. उपाशी पोटी राहून तळमळ करून जो व्यक्ती त्या नेत्यासाठी काम करतो तो खरा कार्यकर्ता. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतंय. कडक ऊन पडलेलं आहे, दुपारची वेळ आहे, पाणी पाणी होत आहे सगळीकडे. अशा वेळेस आज भर ऊन आज जवळपास अर्धा तास झाला, सर्व महिला आहेत, कार्यकर्ते उभे आहेत. यावरून आपण अंदाज करू शकतो की बाकीच्या ठिकाणी ऊन असलं का माणूस सावलीत जाऊन उभा राहतो. आम्ही अनेक कार्यक्रम घेतले ताई, त्या ठिकाणी प्रामुख्याने हा विषय आला म्हणून तुम्हाला विचारलं. अजून एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला जाता विचारतो की मतदार येईल, मतदान करील, तुम्ही निवडून याल, पण कोणची अशी शाश्वती आहे, कोणती अशी कामं आहेत का ते तुम्ही करणारच मनाशी ठाम असं तुम्ही ठरवलंय? म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा विषय का, कोणाला पाणी नाही, कोणाला लाईट आहे, कोणाला असं म्हणजे अजिबात पाण्याचा संपर्क नाही, लाईटचा संपर्क नाही. प्रत्येक व्यक्तीचं एक नाही ना असं ठाम मी सांगू शकते. तर प्रत्येकाचं काम मला करायचंच आहे, हा निश्चय माझा आहे. आणि मी परत भेटणार तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर पण. इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा ते विजयी होतील तेव्हा ते आपल्याला भेटणारच आहे. अजून एक मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय, अजून त्यांचे काही विचार आहे आपल्यासाठी खास, तेही आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया. तरी मला तिकडे कॅमेऱ्यात बघून सांगा तुम्ही नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. नाही, इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही एक एक महिन्याला प्रत्येक वार्डात फिरलं पाहिजे. प्रत्येक नगरसेवक काय करतो, नगराध्यक्ष काय करतो, भ्रष्टाचार किती होतो त्याच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे बाकीच्यांपेक्षा. आणि आमचा जो बातमी दाखवली पाहिजे तुम्ही गावात, बातम्या दाखवल्या जात नाही, जे पक्षाचे त्यांच्याच तुमच्या बातम्या दाखवल्या जातात जास्त, चांगल्या पण आणि वाईट पण. तुम्हाला सांगतो ताई, आजही तुम्ही जर कधी घरात गेला कोणाच्या 102 नंबरला साईच्या केबलवर आमचं SP24 चॅनल दिसतं, तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पतिराज जे आहेत राजूभाऊंचं भाषण तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. ते काय काय बोलले, काय काय नाही, हेही तुम्हाला ऐकायला मिळेल. विरोधकांचं आहे, तुमचं पण आहे. एक जातीय सलोखा असेल किंवा निवडणुकीचा खिळीमिळीचं वातावरणात पार पाडावी यासाठीचा आमचा हा प्रयत्न असतो. तुम्ही सांगितलेला जो सूचना केलेली आहे आम्हाला की निवडणूक झाली त्यानंतर निवडून येणार आहेत, सगळं होईल त्यानंतर आम्ही नक्की सर्वांवर लक्ष ठेवू, आश्वासन आज आमच्या समोर देत आहे. आग्रहाची विनंती आम्ही मान्यही केलेली आहेत आणि ती आम्ही पूर्णही करू, कारण की तुम्ही नाही म्हटला तरी आम्ही येणारच आहे आणि या सगळ्यांच्या मागे लागणारच आहे, तो विषय नाही आहे. आता या ताई आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारू. मला सांगा की तुम्ही वंदनाताईंचा प्रचार करताय, वार्ड क्रमांक 17 मध्ये एवढ्या भर उन्हात फिरताय, घरातली कामं धंदे, कारण की महिलांना फार कामं असतात घरामध्ये, ती कामं धंदे सोडून आज तुम्ही या ठिकाणी प्रचार करताय. प्रामुख्याने हा विषय आहे की तुम्ही वंदनाताईंचाच प्रचार का करतात, का बरं इतर कोणाचा प्रचार का नाही केला तुम्ही? तसे BJP चे सगळेच जे उमेदवार आहेत तेच खूप चांगले आहेत, मनापासून त्यांनी प्रयत्न चालू आहेत, आपण त्यांना साथ दिली पाहिजे. मी 17 नंबर वॉर्ड मधून नाही आहे, मी 6 नंबर वॉर्ड मधून आहे, पण ताईंसाठी मी आज त्यांच्यासाठी वेळ काढला. आणि घरातले कामं काय, आम्ही देशाचे कामं करू शकतो. घरातले कामं तर किरकोळ आहे, आम्ही बाहेरचेही कामं करणार आहे आणि आम्ही कायम वंदनाताईंना साथ देणार आहे. अजून एक प्रश्न आहे की आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वॉर्डमध्ये फिरता, एक सर्वसाधारण महिला आहात, म्हणजे उमेदवार पलटी मारून जाताना बघतो आपण की त्या वॉर्डमधला उमेदवार दुसरीकडे कुठेतरी उभा राहिला, पण दुसऱ्या वॉर्डमधला मतदार हा दुसरीकडे येऊन प्रचार करतो, हे पहिलं उदाहरण आहे. मला एक सांगा, पुढे या थोडंसं, मला एक सांगा. हा नाही, बरोबर आहे, BJP चंच आहे. द्या मला एक सांगा की तुम्हाला काय वाटलं वॉर्डमध्ये फिरताना किंवा आता जो प्रचार सुरू आहे, तुम्ही जात आहे, विरोधक जात आहे, मतदारांचं काय वाटतंय, मतदारांचा कौल कसा वाटतोय? अगोदर जर उमेदवारांचं म्हटलं तर दोघांनी छान सुरुवात केलेली आहे. दोघं एकत्र फिरतात, एकत्र विचारतात, चार लोकांना, गरिबांना पण विचारतात, श्रीमंतांना पण विचारतात, हे मला खूप आवडलं. मी अजूनपर्यंत कुणी दोघांना एकत्र फिरताना पाहिलं नाही शिर्डीत. दोघं फिरलेत का दोघांनी एकमताने फिरलेले आहेत, जिथं म्हणजे एकमत असेल ते आपल्या शिर्डीसाठी खूप चांगलं आहे, योग्य आहे, त्यासाठी आम्ही त्यांच्या साईडनी. पती पत्नी सोबत फिरत आहे आणि एकमत आहे हे प्रामुख्याने त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. अजूनही एक महिला भगिनी आपल्या सोबत आहे, तुम्हाला विचारूया. मला सांगा की तुम्ही आता वंदनाताईंचा प्रचार करताय, तुम्ही या वॉर्ड मधल्याच आहात का? हो नक्की. हो म्हणजे दुसरीकडून आयात झालेला नाही? नाही. प्रामुख्याने खरं सांगितलं त्यांच्या वॉर्ड मधल्याच आहे आणि त्यांचं मतदानही इथंच आहे. तरी मला सांगा की ह्या वॉर्डमध्ये अनेक वेळा सत्ता आली, अनेक जवळजवळ आज चौथी टर्म आहे, गेल्या 15 वर्षापासून इलेक्शन होतं, घोषणा होतात,
तुम्ही निवडणुकी मतदानाला जातात, मतदार निवडून उमेदवार निवडून येतो, घोषणा होतात, पण तुम्हाला वाटतं का खरंच या ठिकाणचा विकास झालाय? नाही. काय काय व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं? काहीच विकास नाही झालेला. आता जे नवीन येतील वंदनाताई त्या करतील असं आशा आहे आम्हाला. म्हणजे वंदनाताईंबद्दल त्यांना आशा आहे आणि नक्कीच तेवढा आशा नाही करतीलच. आशा नाही करतीलच म्हणजे एवढ्या कडक उन्हात आणि कडक भाषेत त्यांनी सांगितलंय. आहे अजून कार्यकर्ते आहेत, आपण त्यांनाही विचारूया, कारण की आपला हा जो कार्यक्रम आहे तो फक्त उमेदवार यांच्यासाठी नाही आहे तर कार्यकर्त्यांसाठी आहे, कारण की बिचारे रक्ताचं पाणी करतात, एवढं उन्हात फिरतात, तर त्यांच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. एक चांगला गोल चेहरा आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया. मला सांगा की तुम्ही एवढं उन्हात आता वंदनताईंचा प्रचार करताय, कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि नेमकं जे मतदार आहे त्यांचं काय भावनावर तुम्हाला वाटतात? तसा वंदनाताईंचा राजकीय दृष्ट्या हा प्रचार चालू नाही तर समाजसेवेसाठी हा प्रचार चालू आहे आणि त्या समाजसेवेसाठी करतात ते म्हणून आम्ही फिरतोय. घरातल्या श्रीमंत नव्हे तर गोरगरीब सगळ्या कानाकोपऱ्यात ते पोहोचलेले आहे. तसे राजूभाऊ गोंदकर शिर्डीतलं चांगलं व्यक्तिमत्व, ते काय राजकारणासाठी लढत नाही किंवा ते सत्तेबदलीसाठी नाही लढत, ते फक्त एका बीजेपीसाठी काम करतात आणि त्यांच्या पत्नी तेच करेल असं मी समजून हा प्रचार उन्हात आणत करतो. बरोबर आहे बा, कार्यकर्त्याच्या भावना आहेत, खरंच त्या गोष्टीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे सर्वांनी. चांगलं आहे म्हणजे विषय बघा, तुम्हाला सांगतो की उमेदवारांनी सांगणं की मी राजकारण नाही समाजकारण करतो, मात्र कार्यकर्त्यांनी सांगणं यात फार फरक असतो. अजून अजून आहे बोलणारे, अजून अजून हा एक व्यक्ती आहे, कार्यकर्ता आहे आपल्यासोबत बोलणारा. मला सांग दादा, तू एवढ्या उन्हामध्ये आता या ठिकाणी प्रचाराला आला आहे तर किती पैसे दिले तुला प्रचाराला यायला? म्हणजे ऐक ना एक मिनिट, मी प्रश्न पूर्ण होते, किती पैसे दिले तुला, रात्रीची कुठं पार्टी आहे काय आहे? मला कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवण्यात आलेलं नाही, फक्त मला एक माझा एक ध्यास आहे तो शिर्डीकरांनी मोकळा श्वास घ्यावा एवढंच एक माझं म्हणणं आहे. आणि राजू भाऊ गोंदकर हे एकनिष्ठ पक्षाशी ते कोणत्याही पक्षात आयात केलेले उमेदवार नाही आहे. त्यांनी जनतेला एक शिकवण दिलेली स्वच्छ चारित्र्य हे राजू भाऊंचा ध्यास आहे. बरोबर, म्हणजे एवढ्या उन्हात आणि एवढ्या कडक उन्हात हा जो कार्यकर्ता आपल्यासोबत आलेला आहे तो एक मोकळा श्वास त्याला मिळावा त्यासाठी आहे. अजूनही एक कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, आपण त्यांनाही विचारूया. मला सांगा तुम्ही आता एवढं सगळं प्रचार करता आहात, तुम्ही राहायला श्रीरामनगरमध्ये आहे, प्रचार करायला तुम्ही इकडं आलात नगर रोडला आलात वॉर्ड नंबर 17 का आलात? तसं म्हणलं तर आमचे मित्र आहे राजभाऊ आमचे आणि ते आमच्या वहिनी ज्या टायमाला वहिनी नगरसेवक होणार वहिनी नगरसेवक होणार 100% गॅरंटीचे. पण ज्या टायमाला नगरसेवक होण्याने वहिनी नगर झाल्यावर म्हणजे वहिनीचा असा सर्व आहे म्हणजे कुठे डॅशेच फुलंच येत्या, त्या कोणाला खाऊन जाणार नाही, स्वतः बी खाणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते जाडावा नगरपालिकेने ते जाणार तर त्या जो त्याला मान सन्मान आहे तो त्याला तिथे पूर्ण जाणार मिळणार तिकडं. त्यामुळे असं घाबरायचं काम नाही प्रत्येक उमेदवार म्हणजे मतदानाने. त्यामुळे तुम्ही वहिनीला 100% विजय करा आणि तुमच्या आपल्या वार्डाचा 100% कल्याण होणार आहे. म्हणजे ज्या समाजात तुमच्याकडे काही असेल त्या पूर्ण होणार आहे. त्या वहिनी सभा डॅशिंगचं आहे त्यामुळे तुम्ही कोणी घाबरायचं काम नाही, काय नाही काही. म्हणजे आताची जी निवडणूक आहे त्यामध्ये एकदम प्रामुख्याने एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, तुम्ही आता कार्यक्रम जर बघत असाल, भाऊ आणि भावाच्या विरोधात उभा आहे, मात्र एक मित्र आहे तो मित्र एवढा तळमळीनं प्रचार करतोय, कारण की त्यांचं जे मैत्रीचं नातं आहे ते आजचं नाही तर अनेक वर्षापासूनच आहे. मित्र मित्राला जागला आहे मात्र भाऊ भावाला जागत नाही, ती म्हणजे शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक. अशा पद्धतीने हा प्रचार सुरू होता आणि चांगल्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यासोबत ज्या वॉर्ड क्रमांक 17 सर्वसाधारण महिला ज्यांच्या हातात कमळ आहे त्या वंदनाताई राजेंद्र गोंदकर या ठिकाणच्या उमेदवार आहे, त्यांची निशाणी आहे कमळ, तर त्यांना भावी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया, साईबाबांकडे प्रार्थना करूया, कारण की आपलं ते आराध्य दैवत आहे की त्यांना नक्कीच जे आहे त्यांच्या पदरात काहीतरी शुभ कार्य पडो, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो. भारतीय जनता पार्टीचा म्हणजे कार्यकर्त्यांचा ग्रुप फार मोठा आहे, आपल्यालाही बोलू देत नाहीये. म्हणजे याच्यावरून अंदाज येईल आपल्याला आजचं हे सगळं कमळ 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 सगळीकडे झालेलं आहे वॉर्ड क्रमांक 17. तूर्तास आपण येथेच थांबूया.
मी सर्व मतदारांना एक आवाहन करतो की आपण जेव्हा मतदान करायला जाल तर मी विचार करणार आहे, आपणही विचार करा, आपण कोणाला मतदान करतो, का करतो, कशासाठी करतो, आपल्याला शिर्डीचा विकास करायचा आहे का शिर्डीचा ऱ्हास करायचा आहे, त्याचे कारणीभूत आपण ठरणार आहोत. पुढच्या 5 वर्षासाठी आपण कोणाला आपलं मत देतोय, मत देतोय म्हणजे आपण त्याच्याशी सहमत होतोय याचा तुम्ही एक विचार करा. तुर्तास आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वॉर्डमध्ये, बघूया त्या ठिकाणी वंदनाताई इतकीच गर्दी त्या ठिकाणी मिळते का, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कार्यकर्ते सहभागी होतात का, आणि एवढं कडक होऊन त्या ठिकाणी असतं का, हे सगळं आपण पाहणार आहोत. तुर्तास येथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वॉर्डमध्ये पुढील उमेदवाराच्या मुलाखतीसह. धन्यवाद. इस बार बीजेपी, एक बार बीजेपी, इस बार बीजेपी, एक बार बीजेपी. जात पात से ऊपर की सरकार चाहिए, एक बार बीजेपी, जात पात से ऊपर की सरकार चाहिए. बिजली सड़क पानी हर द्वार चाहिए, सबका विकास सबको प्यार चाहिए. बीजेपी, इस बार बीजेपी, इस बार बीजेपी, इस बार बीजेपी. परिवर्तन परिवर्तन कमल कमल, परिवर्तन परिवर्तन कमल कमल. कशी असेल पंजाची चाल, कमळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का चाल, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दन काळ, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिरी, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा. पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम.